नमस्कार। या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहित असेल की मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढत आहे दिवसेंदिवस। आता काल अखेर जवळपास 100 पेशंट आपल्याला पॉझिटिव्ह सापडले। यामध्ये एक फार अहम भूमिका विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करत आहोत। आजपासून आम्ही या हॉस्पिटलमध्ये RT-PCR म्हणजे रिअल टाईम PCR कोविड टेस्टिंग मशीनची सुरुवात वेळ घाटामध्ये करण्यात आलेली आहे। मशीन घेऊन साधारण आम्हाला 15-20 दिवस झाले आहे। आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये NABL अॅक्रेडिटेशन असेल, ICMR गाईडलाईन्स प्रमाणे सगळ्या मान्यता घेऊन आजपासून सेंटर सुरू केलं असेल। सिव्हिलमध्ये गेले कित्येक दिवस मशीन इन्स्टॉल करूनही सॅम्पल मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सिव्हिलला लोड मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्या ठिकाणी फक्त ज्या पेशंटला सर्दी खोकला आणि जे काही लक्षणं असतील त्याच पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची टेस्टिंग होत होती, बाहेरच्या लोकांची होत नव्हती। मागच्या आठवड्यामध्ये राज्य सरकारच्या निर्देशानुसार ज्या ज्या लोकांना त्या ठिकाणी टेस्टिंग करायची असेल कोणत्याही डॉक्टरची प्रिस्क्रिप्शनची गरज पडणार नाही आणि म्हणून त्या सगळ्या नागरिकांना मग संपूर्ण नगर जिल्हा असेल आणि नगर शहरात खास करून ज्यांना असं वाटत असेल की आपण स्वतःला कोरोनाची चाचणी करून घेणं गरजेचं आहे, आपण कोरोना पॉझिटिव्ह तर नाही ना, आपल्या नातेवाईकांना संक्रमण होणार नाही का, या सगळ्या गोष्टींसाठी आता डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल सज्ज झालेलं आहे। आम्ही या सगळ्या माध्यमात तिन्ही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे। आपण आमच्या हेल्पलाईन नंबर 3 हेल्पलाईन नंबर आम्ही जाहीर करणार आहोत। आपण त्या हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यानंतर आपल्या घरी येऊन आम्ही आपलं सॅम्पल कलेक्ट करू। ज्यांना इथं येऊन सॅम्पल द्यायचं असेल अधिकृत कोविड कलेक्शन सेंटर देखील हॉस्पिटलमध्ये आम्ही त्याची तरतूद केलेली आहे की इथं येऊन तुमचं सॅम्पल तुम्ही घेऊ शकता आणि घरी देखील आम्ही आपल्याकडे येऊन सॅम्पल घेऊ शकतो। सॅम्पल घेतल्यानंतर या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे, हे अतिशय अत्याधुनिक मशीन आहे जे महाराष्ट्रामध्ये फार अनेक ठिकाणी जे मॉडर्न मशीन घेतले त्यापैकी एक आहे। की साधारण आपण आपल्याला माहीत असेल की नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर शहरामध्ये जी टेस्टिंग होते आज टेस्ट दिल्यानंतर रिपोर्ट यायला साधारण 24 तास जातो। त्या 24 तासावर आता हळूहळू त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन करून अनेक नवीन मशीन 12 तास साधारण रिपोर्टिंगला लागतात। आमचा प्रयत्न आहे की जे अत्याधुनिक मशीन आम्ही आजपासून जनतेला ते कार्यान्वित करणार आहोत, जनतेसाठी कार्यान्वित करणार आहोत, तर 8 तासामध्ये सॅम्पल घेतल्यापासून 8 तासामध्ये आम्ही तो रिपोर्ट द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो रिपोर्ट फायनल राहणार आहे। त्याच्यामध्ये परत त्या रिपोर्टची चाचपणी करण्याची गरज नाही, कारण की RT-PCR हे केंद्र शासनाच्या ICMR गाईडलाईन अनुसार अंतिम टेस्ट कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून याला तयार झालं जाणार आहे आणि म्हणून कोरोनाशी लढण्यासंदर्भात एक महत्वाचा पाऊल नगर जिल्ह्यामध्ये आपण उचलायचा निर्णय घेतला। यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध केल्या आहेत आणि म्हणून मी थोडक्यात आपल्याला आमची लॅबच्या बाबतीत दाखवतो की हे मशीन कसं आहे, काय कसं काम करतं आणि त्यानंतर मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे वाढतं संक्रमणापासून आपल्याला वाचवायचं असेल तर टेस्टिंग हा एकमेव पर्याय आहे। जेवढं लवकर आपण टेस्टिंग करू शकाल तेवढं लवकर या आजारापासून आपण मुक्ततेकडे नगर जिल्ह्याची वाटचाल होईल। या टेस्टिंगचे जे काही निकष शासनाने ठरवून दिले, जे दर शासनाने ठरवून दिले, या दरापेक्षा 1 रुपये सुद्धा जास्त घेतला जाणार नाही। शासनाने जे काही निर्बंध दरासंदर्भात लावून दिले या सगळ्या निकषाला पालन करून डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल या पुढं या लॅबची टेस्टिंग करणार आहोत। तर ही आमची सॅम्पल कलेक्शन एरिया आहे, जे काही सॅम्पल कलेक्ट होणार ते सगळ्यात प्रथम सॅम्पल कलेक्ट केले जाते। त्यानंतर आता आपण मुख्यतः लॅबकडे बोलूया की ज्या लॅबमध्ये सगळी प्रक्रिया होणार आहे, तसं लॅबमध्ये आयडियली PPE किट घालणं आवश्यक आहे पण अजून या लॅबमध्ये कुठलीही टेस्ट आम्ही टेस्टिंग सुरू केली नसल्यामुळे आजपासून सुरुवात असल्यामुळे तुम्हाला बिना PPE किटचे हे सगळ्या गोष्टी दाखवतो। हा दोन्ही यामध्ये जो कोणी आमचे टेक्निशियन असतील तसे घेऊन इतर PPE किट घालून मंगच ते आतमध्ये टेस्टिंग करता जाणार आहे। त्याचबरोबर हा जो लॅबचा प्रथम भाग आहे ज्याला आपण RNA एक्स्ट्रॅक्टर म्हणतो, हे RNA एक्स्ट्रॅक्शन इथं केलं जातं आणि इथंच सगळ्या मॉडर्नायझेशनचा भाग आहे की हे जे RNA एक्स्ट्रॅक्टर आमचं आहे यामध्ये जे अनेक ठिकाणी उदाहरणार्थ अनेक सरकारी रुग्णालयामध्ये अनेक ठिकाणी असतील काही ठिकाणी अशा मशीन आहेत ज्याला RNA एक्स्ट्रॅक्शनला वेळ लागतो, तर हे ऑटोमेटेड RNA एक्स्ट्रॅक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी इथं वेळ मोठ्या प्रमाणात आमचा कमी होऊ राहिला टेस्टिंग करत असताना। आणि शेवट अनेक अनेक प्रक्रियेचे रूम आहेत, या प्रक्रियेच्या रूममध्ये सर्वात महत्वाचं की ही सगळी प्रक्रिया RNA एक्स्ट्रॅक्टरची केल्यानंतर मग इथं हे याला आपण PCR मशीन म्हणतो, या PCR मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी टेस्ट केला जाईल।
याचा ऍडव्हान्टेज असा आहे की हे सगळं इक्विपमेंट ऍडव्हान्स्ड आहे आणि साधारण एका वेळेस एकदा टेस्ट रन केल्यावर एका वेळेस 94 टेस्ट किंवा 94 लोकांचं सॅम्पल एका वेळेस रन करता येतं. उदाहरणार्थ आपल्याकडे जर 94 सॅम्पल असतील, 94 सॅम्पल रन केल्यानंतर त्यामध्ये 3 तासामध्ये रिपोर्ट उपलब्ध होईल. 8 तास यासाठी होत लागतात की ते 94 सॅम्पल तेवढे पेशंटचे सॅम्पल आले पाहिजे, म्हणजे मग त्यातल्या त्यात मशीन फुल एफिशियन्सीने चालते. तर हे जे काही मी आपल्याला आज दाखवायचा प्रयत्न केला ते अतिशय महत्वाचा उपक्रम फार मेहनतीने आणि फार ताकदीने समाजाच्या हितासाठी डॉक्टर बी के पाटील मेमोरियल हॉस्पिटलने हा सगळा सेटअप उभा केला. तर मला पूर्णपणे खात्री आहे की नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये जे कोणी पेशंट आहे त्यांना ही मनात भीती आहे की मला कोरोना तर नाही, मी कुठे चेकअप करू, मी जर सिव्हिलला गेलो तिथे घेतील का सॅम्पल, मी सॅम्पल मला कुणाला पाठवण्याची आवश्यकता आहे, या पुढे आजपासून पुढे ही करायची आवश्यकता नाही. तुम्ही दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन लावा, आमचे लोक आपल्याकडे येतील, आपल्या घरी येतील, सॅम्पल घेऊन जातील आणि ते तुम्हाला तुम्ही स्वतः इथे येऊ शकता, सॅम्पल घेऊ शकता. सॅम्पल दिल्यापासून कुठं 8 तासात आपल्या घरी रिपोर्ट दिला जाईल आणि रिपोर्ट दिल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार कोविड पॉझिटिव्ह पेशंटचे ट्रीटमेंट प्रोटोकॉल माननीय जिल्हा अधिकारी साहेबांच्या निर्णयानुसार हे ठरवलेले आहे, तर ते प्रोटोकॉल त्यापुढे फॉलो केले जातील. तर खासदार या नात्याने आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे, स्वतःची काळजी घ्या, कोरोना मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि ज्याच्यापासून सावध आपण राहिलो, आपली काळजी घेतली आणि आपल्या नातेवाईकाची काळजी घेतली, तर हा संसर्ग पसरण्यामध्ये किंवा थांबवण्यामध्ये पसरणं थांबवण्यामध्ये आपल्याला मोठी मदत करता येईल. धन्यवाद. जय हिंद.